नमस्कार, मी विद्या दबडे, जीवन विद्या योग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की हे निंबाचे झाड हे अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं, ह्याचे फायदे आपल्याला खूप माहीत आहेत, पण आपण ते करत नाही। तर आपल्याला वेट लॉस करायचा असेल तर हे झाड बघा, हे झाड आणि ह्या फुलांना, ह्या झाडाला काही फुलं येतात, तर ह्या फुलांचं सेवन आपण जर 10-12 फुलं घेतली तर एक चमचा मध घालून, कारण ही फुलं थोडीशी कडू असतात, त्यामुळे एक चमचा मध घालून ह्या फुलांचं सेवन केलं तर 7 दिवसामध्ये आपल्याला फरक दिसायला चालू होतो। आणखीन एक म्हणजे हे झाड अँटी फंगस आहे, कुठेही तुम्हाला फंगस म्हणजे इन्फेक्शन असेल शरीरामध्ये कुठेही, तर ते इन्फेक्शन ताबडतोब कमी होतं, 7 दिवसामध्ये ते कमी होतं। आणि हे मग 7 दिवसात फंगसचं इन्फेक्शन कमी व्हायसाठी काय करायचं, तर ह्याची कोळी पानं किंवा काही अशी ह्याची हिरवीगार पानं घ्यायची आणि त्याचा ज्यूस करायचा, म्हणजे ते आपली मिक्सरमधनं काढून ती पाण्यामधनं थोडंसं घालून मिक्सरमध्ये काढायची आणि त्याचं गाळून ज्यूस घ्यायचं आणि वर थोडंसं खोबरं आणि गूळ खायचं, आणि त्यामुळे सुद्धा शरीरातलं फंगस कमी होतं। डिलेव्हरी झाल्यावर जर 7 दिवस हा काढा तुम्ही घेतला तर तुमच्या जे गर्भाशयाची वेगळी प्रक्रिया झालेली असती, गर्भाशयावर वेगळा ताण आलेला असतो, तो ताण सुद्धा तुमचा निघून जातो। पूर्वी ही पद्धत होती की डिलिव्हरी झाल्यावर 7 दिवस हा काढा दिला जायचा, पण आता तो दिला जात नाही, तर ह्याच्या पुढे तुम्ही घेत चला, त्यामुळं गर्भाशयाच्या तक्रारी तुमच्या सगळ्या कमी होतील आणि नंतर जे प्रॉब्लेम होतात ते कमी होतात। त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे अगदी छोट्या मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत, तो म्हणजे दात दुखी। अगदी लहान मुलं चॉकलेट्स वगैरे फार खातात, त्यामुळे त्यांना दात दुखी होती। मोठ्या लोकांना अनेक प्रकारचं अन्न आपण सेवन करतो आणि त्यामुळे फंगस निर्माण होतं आणि इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे दात दुखी होती। त्याच्यासाठी ह्या लिंबाच्या काड्या आहेत, ह्या लिंबाच्या काड्याचं आपल्याला दातून आपण ह्याला असं म्हणतो, आणि ह्या लिंबाच्या काड्याने आपल्याला ब्रश सारखा ब्रश करायचा, आपला नेहमीचा ब्रश तो एकदाच करत चला, पण रात्री झोपताना तरी ह्या लिंबाच्या काड्याने जर तुम्ही ब्रश केला तर कधीही दाताच्या तक्रारी तुम्हाला होणार नाहीत। आणि जे हजारो रुपये आपले दातांवर खर्च होतात आणि दातांचा त्रासामुळे आपलं डोकं दुखतं, काही वेळेला आपल्याला जेवण जात नाही, जेवता येत नाही, चावता येत नाही, अशा बऱ्याच दातांच्या तक्रारी ह्या दातूंमुळे कमी होतात। आता तुम्ही जर नेटवर सर्च करून बघितलं तर अमेरिकेमध्ये हे दातून $3 मिळतात, $3 फक्त 4-5 दातून आपल्याला मिळतात। आपल्याकडे तर अशी झाडं आहेत, हे फ्री आहे सगळं आपल्याला, आणि जरी आपल्याला मिळत नसेल, आपल्याकडे झाड नसेल, तर आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये ह्या अशा काड्या आपल्याला मिळतात, त्या काड्याचं दातून करायचं आणि त्यांनी दात स्वच्छ करायचे, आणि असे दात स्वच्छ केल्यामुळे तुम्हाला दातांच्या डॉक्टरकडे जावं लागणार नाही, इतका छान आहेत हे दातून। आणि असा हा ह्याचा उपयोग आहे, वेट लॉससाठी ह्याचा उपयोग आहे, आपल्याला इन्फेक्शनसाठी ह्याचा उपयोग मी सांगितला, आपल्या डिलेव्हरीनंतर आपल्या गर्भाशयाची स्थिती नीट व्हावी त्याच्यासाठी ह्या रसाचा काढा आपण घ्यायचा आहे, झाडाचा काढा हे तुम्हाला सांगितलं। ह्याच बरोबर ह्या झाडाखाली येऊन तुम्ही 10 मिनिटं बसून प्राणायाम जरी केला तरी ह्याचा खूप मोठा फायदा आहे, असा अनेक फायदे तुम्हाला होऊन जातील। म्हणून हे कडुलिंबाच्या झाडाला आपण अमृत असं म्हणतो, हे अमृतासमान झाड आहे, हे जरी कडू असलं तरी ते अमृत आहे। म्हणून ह्या झाडाचा उपयोग करून घ्या, फायदा करून घ्या, आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कळवा, आणि त्याचबरोबर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।